नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण कपाशीवरील आंतरराष्ट्रीय कीड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन व नियंत्रण याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, आपणा सर्वांनाच माहिती आहे की कपाशी हे प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील महत्त्वाचे नगदी पीक आहे। भारतामध्ये 2002 बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी भीतीजनक असलेल्या वाहनांचा वापर सुरू झाला होता, पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये या वाहनांवर बोंडअळ्यांमध्ये प्रतिकार शक्ती तयार झालेली दिसून येते। शेतकरी बंधूंनो, 2008 गुजरातमध्ये तर 2009 आणि 2010 महाराष्ट्रामध्ये बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळ्यांचा प्रादुर्भाव आढळून आला होता। 2016-17 महाराष्ट्रामध्ये गुलाबी बोंडअळ्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव जाणवला होता। यावर्षीसुद्धा काही ठिकाणी पूर्व मान्सून कपाशीची लागवड केलेल्या पिकावर गुलाबी बोंडअळ्यांचा प्रादुर्भाव सुरू झाल्याचे निदर्शनात आले आहे। शेतकरी बंधूंनो, हा प्रादुर्भाव मान्सूनचा पाऊस पडल्यानंतर लागवड केलेल्या कपाशीवर पसरण्याची शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही, त्यामुळे शेंद्री बोंडळी म्हणजेच गुलाबी बोंडळीपासून होणारे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने त्या किडीची ओळख, जीवनक्रम, नुकसानीचे स्वरूप, प्रादुर्भावाची कारणे व व्यवस्थापन याविषयी माहिती घेणे आवश्यक आहे। गुलाबी बोंडळीच्या प्रादुर्भावाची काही कारणे आहेत, जसे की बीटीजनक विरहित म्हणजेच त्याला आपण नॉन बीटी म्हणतो, कपाशीच्या आशेत ओळी न लावल्यामुळे, दीर्घकाळ वाढणाऱ्या संकरित वाहनांची लागवड केल्याने शेंद्री बोंडळीच्या वाढीसाठी सतत पोषक वातावरण निर्माण होणे, तसेच दरवर्षी फलदड घेतल्यामुळे किडीला वर्षभर पोषक वातावरण निर्माण होणे। गुलाबी बोंडळीचे पतंग हे लहान असून करड्या रंगाचे असतात आणि पंखावर बारीक काळे ठिपके असतात। गुलाबी बोंडळीची अंडी ही लंबुळकी परंतु चपटी असून सुरुवातीला पांढरी शुभ्र दिसतात। अंड्यातून बाहेर आलेली अळी ही प्रथम पांढऱ्या रंगाची असते व पूर्ण वाढ झालेली अळी ही गुलाबी रंगाची असते। तसेच या पतंगाचे जे कोश असतात ते तपकिरी लाल रंगाचे असतात। उष्ण व ढगाळ वातावरण तसेच पावसाच्या हलक्या सरी गुलाबी बोंडळीची संख्या वाढवण्यासाठी पोषक असते। शेतकरी बंधूंनो, या किडीची अंडी अवस्था ही 4 ते 7 दिवसाची असते, अळी अवस्था ही 8 ते 21 दिवसांची असते, कोश अवस्था ही 6 ते 28 दिवसांची असते आणि पतंग अवस्था ही जवळपास 4 ते 8 दिवसांची असते। शेतकरी बंधूंनो, सुरुवातीला अळ्या ह्या पाते, कळ्या तसेच फुलांवर उपजीविका करत असतात। प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेली गुलाबाच्या कळीसारखी दिसायला लागतात, अशा कळ्यांना आपण डोमकळ्या असे म्हणतो। प्रादुर्भावग्रस्त पाते बोंडे गळून पडतात किंवा परिपक्व न होताच फुटतात। अळी बोंडातील बिया खाते, त्याचबरोबर रुई कातरून नुकसान करते, त्यामुळे रुईची प्रत खालावते, तसेच सरकीतील तेलाचे प्रमाणही कमी होते। साधारणतः कपाशीला पाते लागण्यास सुरुवात झाल्यावर गुलाबी बोंडळीच्या सर्वेक्षणासाठी 4 ते 5 फेरवन सापळे प्रति हेक्टरी गॉसिप्लीवर असलेले लावावे। सरासरी 8 ते 10 नर पतंग सापळ्यात सतत 2 ते 3 दिवस आढळून येणे अथवा 5 ते 10% पर्यंत प्रादुर्भावग्रस्त फुले व बोंडे आढळून आल्यास व्यवस्थापनासाठी उपाय अंमलात आणणे गरजेचे आहे। कपाशीला पात्या लागण्यास सुरुवात झाल्यानंतर ट्रायकोकार्ड्स प्रति एकरी 3 याप्रमाणे 7 ते 8 वेळा पिकामध्ये दर 10 दिवसांनी लावावे। पीक पात्या, फुले व बोंडे भरण्याच्या अवस्थेत असताना सुरुवातीला 5% निंबोळी अर्क किंवा ॲझेटिरॅक्टिन 0.03% 50 ml प्रति 10 लिटर पाण्यामध्ये किंवा बिव्हेरिया बॅसियाना 1.15% WP हे जैविक कीटकनाशक 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी। शेतकरी बंधूंनो, या किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर कुठल्याही एका कीटकनाशकाची विद्यापीठाने शिफारसी केल्याप्रमाणे व लेबल क्लेमनुसारच फवारणी करावी। शेतकरी बंधूंनो, डिसेंबर-जानेवारी दरम्यान कपाशीचे पीक पूर्णपणे काढून टाकावे व त्यापुढे फोडवा घेऊ नये। कपाशीची वेचणी झाल्याबरोबर पराठ्या आणि इतर पालापाचोळा यांचा वापर शेताबाहेर कंपोस्ट खत तयार करण्यासाठी करण्यात यावा। धन्यवाद।